370 कलम काश्मीरमधलं हटवलं जावं यासाठी या देशातली जनता गेले अनेक वर्षापासून स्वप्न पाहत होती आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचंही स्वप्न होतं की अखंड हिंदुस्तानसाठी काश्मीरमधलं 370 कलम हटलं पाहिजे, हटवलं गेलं पाहिजे. बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, मी 370 कलम हटवतो आणि अयोध्येमध्ये राम मंदिर बांधतो. तर खरं म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे, मोदी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचे कर्मठ गृहमंत्री अमित शाह साहेबांनी हे 370 कलम हटवण्यासाठी जे काम केलं ते लोकांच्या मनातलं एक स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून सावरकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब असतील, यांचं स्वप्न होतं अखंड हिंदुस्तान. आणि हे स्वप्न जे आहे, मला वाटतं या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जसं देशाचं एक नाव संपूर्ण जगभरामध्ये उंच केलं, ते नक्कीच अखंड हिंदुस्तानसाठी पूर्ण प्रयत्न करतील. आणि ते एकदा बोलले म्हणजे बोलले, मोदी गॅरंटी. या नुकत्याच झालेल्या 3 राज्याच्या निवडणुकांमध्ये दिसलेली आहे.